निर्णय घेतला होता. नरिबेस कौल सुद्धा त्यांच्या बाजून लागला होता. मोरिया एस्पर्ट्स मांगाडने आणि या फिल्डिंग साठी इन्व्हिटेशन दिलं होतं एक औदुबी लोपी बी टीमला. तर पुढील मॅच चा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मेरी आवाज मेरी पहचान व्हॉइस ऑफ बिनर ओरोटो संदेश पकारी सर. थँक्यू किरण. अजून एक बिग फाइट मैदानाच्या आत मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मोरिया स्पोर्ट जीपी मांगाटने विपक्ष आई गावदेवी लोपे बी या दोन संघादरम्यान त्याला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. मोरिया स्पोर्ट जीपी मांगाटने संघाच्या संघनायकाने आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी लोपे बी या संघाला. मॅच स्टार्ट होते. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार. आणि यावेळेस मात्र एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुड लेंथ वरना चेंडूने उचली घेतली होती आणि त्यानंतर मात्र सरल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय चेंडू. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचा कारण पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सुरेख फटका गॅप शोधले चेंडू कव्हर मधून ही बॉर्डरच्या बाहेर जातोय. हा चौकार. बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार अप्रतिम फटका. कव्वर ड्राईव्ह केलं होतं चेंडू मात्र सरळ सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. देश गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस त्रिफला उडवलाय, यस इज गॉन. पहिला गडी बाद अनिल. प्रत्येक बॉल वर विकेट साठी मुभा नक्कीच दिली जाणार नाहीये असं गोलंदाजाने दाखवून दिलंय. प्रत्येक बॉल वर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत मधून केला जात होता अनिलच्या बॅट मधून, मात्र त्यानंतर गोलंदाजाने दाखवून दिला एव्हरी डे इज नॉट अ संडे, प्रत्येक दिवस हा रविवार नसतो. आणि मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला त्या ठिकाणी. पहिला विकेटचं पतंग, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय दिदेशने आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये एंटर झालाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. ऑफब्रेकचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमारेषेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्ही संघामध्ये आहे आणि त्या कारणास्तव चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या झेल टिपतायत आणि झेलच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी. इनफील्डच्या आतमध्ये आपण पाहतोय.
दोन चौकार जरूर लागले गोलंदाज दिदेच्छा गोलंदाजी वर मात्र कमबॅक देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. दोन गडी बाद केल्यात दिदेशने तर षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर आहेत. दोन गडी बाद 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी दिदेच्छा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर चांगलं षटक त्याने फेकलंय आणि तसंही तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात मात्र गोलंदाजाने करून दिली आहे. दिदेश याने जे षटक फेकला नक्कीच प्रभावित केलं या ठिकाणावरनं दिदेशने. तर टॉस जिंकल्यानंतर मोरिया स्पोर्ट जीपी मांगटणे संघाने फलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर मात्र त्यांना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देता आलं नाहीये. कारण फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. दोन महत्वपूर्ण गडी बाद झाल्या आहेत. तर या ठिकाणावरनं कमबॅक करेल का हा संघ पाहण्यायोग्य असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाज गोलंदाजी मार्गवर येतोय धीरज. तर पाहूया धीरज कशा प्रकारे गोलंदाजी आत आलेल. षटकातील पहिला बॉल डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाइट बॉल अवांतर धाव मिळेल. तर दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय. निंबवली गावचे जुने पेलवान कालूराम गुलवे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. वलेसा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा मिळतील. षटकार. माझा समाज जागा झालाय. डीजे भूषण. माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैरस कोण. आता उडलाय वैरस कोण. जेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहिला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलंय फलंदाजाला मात्र दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत व्हाइट बॉल अवांतर धाव मिळेल. धावफलक अवांतरने पुढे सरकतोय. धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतायत 17. पहिलं षटक ज्या षटकापासून 9 धावा आल्या होत्या तर या षटकामध्ये थोडंफार कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. मोरिया स्पोर्ट जीपी मांगटणे संघाच्या माध्यमातून गोलंदाज बोलतोय धीरज. त्यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे. वारंवार अवांतर धावा मात्र या ठिकाणावर खर्च केल्या जात आहेत. कुठेतरी अवांतर धावांवर रोक लावावा लागेल गोलंदाजाला. तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर दिशेवर नियंत्रण देखील असावं पाहिजे. यस दिशेवर नियंत्रण नसेल तर दशा होईल हे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 व्हाइट बॉल पाहिल्यात आपण. पुन्हा एकदा धीरज गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. पोस्टमन पाडा घोरसई टोकाकडनं गोलंदाजी करतोय. षटका दिला पुढील चेंडू. यावले श्रीफला उडवलाय. यस तुम्हाला एसटी दाखवली बघ मी ती वाकवली असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद धीरज मात्र या ठिकाणावर कमबॅक करतोय. एक ब्रेक थ्रू मिळून देतोय त्याच्या गोलंदाजीवर. षटकातील पुढील चेंडू. या वलेस देखील अजून एक खराब चेंडू डावी स्टिक सोडून बाहेर चेंडू आत आलाय. व्हाइट बॉल
अवंतर धावांचा भरणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून। या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय। यस, तिसरा नाहीये तर चौथा व्हाईट बॉल आहे। यावेळेस सरल बॅटने हा फटका खेळून काढलाय। लंगा आपला चेंडू अडवला गेलाय। एक धाव कंप्लीट झाली। एकापेक्षा आधी एक काही एक नाही, धावफलक एक ने पुढे सरकेल। धावा धावफलकावर झाल्या आहेत 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे, त्याचं कारण म्हणजे समोर डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी संतोषजी गाडाल उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम संतोषजी गाडाल। धीरज गोलंदाज गोलंदाजी मार्गवर। यावेळेस टॉप एज चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद। तर धीरजच्या माध्यमातून भरपूर मोठं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, षटकातील पुढील चेंडू यावेळेस त्रिफला उडवलाय। यस, अजून एक गडी बाद होतोय। देण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र अराउंड द लेग त्रिफला उडवला या ठिकाणी। नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये गेलाय। धावा धावफलकावर मात्र स्थिर आहेत, 5 गडी बाद 20 धावा। यावेळेस अजून एक गडी बाद होतोय, त्रिफला उडवला जातोय पुन्हा एकदा। सागर बॅक टू द पॅवेलियन। कारण 20 धावा धावफलकावर असताना 6 गडी बाद झाल्यात आतापर्यंत, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। नवीन गोलंदाज विकास,
मात्र आतापर्यंत आपण आई गावदेवी लोप बी संघाच्या माध्यमातून कामगिरी पाहतोय झकास. विकास षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ स्टिक सोडून बाहेर आला होता. लो फुलटॉस बॉल, सिंगल कंप्लीट होते. धावफलक एक ने पुढे सरकेल. 21-21 नवा झाल्यात. संत शांत सुरुवात, त्यानंतर शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जी सुरुवात हवी होती किंवा ज्या सुरुवातीची अपेक्षा असेल मोरिया स्पोर्ट मांगाटने संघाच्या पाठीराख्याना, ती झाली नाहीये. आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस इट इज टू रन्स. दोन धावा कम्प्लीट झाल्यात. धावफलक दोन ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकर पाहायला मिळतात. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काम बनणार नाहीये. तुम्हाला जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर विकेट्स मोठे फटके खेळावे लागतील. मात्र आघाडीचे सहा खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आश्रयाखाली परतल्यात. त्यांच्याकडनं भरपूर अशा अपेक्षा होत्या पाठीराख्यांना, मात्र त्या अशा अपेक्षा या ठिकाणी भंग केल्या जात आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता. यस अजून एक गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. त्या मोबदल्यात आतापर्यंत सात गडी बाद झाले आहेत. तर शेवटचा षटक आहे, अंतिम षटक. धावा धावफलकावर 27 आहेत. अजूनही सहा बॉल्स बाकी आहेत आणि या सहा बॉल्सवर 12-15 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. तर 27 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक आणि या षटकाची दुरा जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज शुभम. यावेळेसचा बॉल ऑफ साइड ला वळवलाय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमारेषेलगत वरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. एक धाव कम्प्लीट झाली. तर दरम्यान या ठिकाणी शुभा आगमन होतोय. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच ग्रामपंचायत भिनारचे विद्यमान सरपंच भरतजी घाटाल, वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकता क्रिकेटचे कट्टर समर्थक जीवन साधव यांचं देखील शुभा आगमन झालंय. यस व्यासपीठावर येण्याआधी मात्र बाप्पांचं दर्शन घेतलं जातंय जीवन जाधव यांच्या माध्यमातून. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र डावी स्टिक सोडून बाहेर चेंडू आत आलाय. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. यस वेलकम जीवनजी जाधव, आपला हार्दिक स्वागत आहे. सचिन 11 भिनार आयोजित सचिन स्मृती चषक 2021 मध्ये यावेळेस सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा कम्प्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो जरूर झाला होता, मात्र दोन धाव्यांवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 32-32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक शेवटचा अर्थात चौथं षटक चालू आहे. शुभमच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे, मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेवरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा एकदा दोन धावा कम्प्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो आपण पाहतोय आणि त्या दरम्यान तीन धावा कम्प्लीट झाल्या. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो झालाय. चार धावा त्या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच
पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल दादूस स्पोर्ट कांबारे विपक्ष रोहन स्पोर्ट ब्राह्मणपाडा. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस साठी या. दादूस स्पोर्ट कांबारे विपक्ष रोहन स्पोर्ट ब्राह्मणपाडा या दोन संघा दरम्यान पुढील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. षटकातील पुढील चेंडू या वेळेस एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. धावा मात्र स्थिर आहेत 36-36 धावा. गोलंदाज वळतोय षटकातील पुढील चेंडू. या वेळेस चेंडूवर प्रहार जरूर झालाय मात्र मिसटाईम फटका. स्वतः गोलंदाज झेल पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. वेलकम. आपला हार्दिक स्वागत आहे. तर भिनारगावचे विद्यमान सरपंच भरतजी गाडाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत. टॉस उडवण्याआधी जे नाणं स्पेशली या स्पर्धेच्या माध्यमातून बनवलं गेलंय ते आपण पाहूया. एका बाजूला सचिन 11 भिनार तर दुसऱ्या बाजूला सचिन स्मृती चषक 20-21. यस. तर ब्राह्मणपाडा संघाच्या माध्यमातून कॉल केला जातोय सचिन 11 भिनार आणि तेच आलंय. तर प्रथम विनंती असेल भरतजी गाडाल आपण व्यासपीठावर स्थान बनवा. धन्यवाद. तर ब्राह्मणपाडा संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. टॉस के बॉस टॉस जिंकलाय काय करणार? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय कारण तर दुसऱ्या टीमला आम्ही चेस करण्याचा पुरेपूर फायदा घेऊ. यस. तर क्षेत्ररक्षण करत असताना चार षटकांमध्ये समोरील संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कोणते असे चार गोलंदाज आहेत ज्यांच्याकडनं या सामन्याच्या माध्यमातून भरपूर अशा अपेक्षा असतील? कबीर आहे, विकास आहे, स्वतः मी आहे, योगेश वगैरे. कसं वाटतंय सचिन 11 भिनार आयोजित सचिन स्मृती चषकाचं आयोजन? हा खूप अतिशय सुंदर आहे. आता आतापर्यंत माझ्या मते तरी हा पर्यंत आता बघितलं तसं कधी आयोजन झालं नाही. त्याच्यामुळे मी त्यांचे आम्हाला खेळण्यास संधी दिली मी त्यांचे आभार मानतोय. धन्यवाद. तुला माझ्यासाठी शुभेच्छा असेल त्यानंतर मात्र दादू स्पोर्ट संघाचा संघनायक माझ्या समवेत आहे. टॉस जर तू जिंकला असता तर काय घेतलं असत? क्षेत्ररक्षण. आता मात्र हवं ते घडत नाहीये, पाहिजे ते मिळत नाहीये. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना चार षटकांमध्ये ब्राह्मणपाडा संघासमोर किती धावांचं लक्ष उभारण्याचा प्रयत्न असेल? 40+ धावा करण्याचा विचार असेल आमचा. 40+ जाण्यामागे कोणते असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडनं भरपूर अशा अपेक्षा असतील? स्वतः संघ मालक नरेश गटाल, नंदकुमार वावरे, मी, मारुती जोडे आणि आणखीन दोन तीन प्लेयर आहेत.
सर तुला देखील सामन्यासाठी शुभेच्छा असेल। तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकला ब्राह्मणपाडा संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे। फलंदाजीसाठी दादू स्पोर्ट्स या टीमला आमंत्रित केलंय। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते, तर त्वरितच आपण मॅच कडे वळणार आहोत। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट असेल। थर्टी सेवन 37 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल। त्वरितच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। लोहोपे बी संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। हनुमान विथ ऋषिकेश, तर गोलंदाज मोरिया स्पोर्ट संघाचा गणेश। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल दिशा चुकीची आहे। संजय गाडल आमच्याकडे बोलतायत, व्हाइट बॉल। यस, याआधी देखील एक बॉल टाकून झालाय, त्यावर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र हा व्हाइट बॉल आपण पाहतोय। मानसिक दर्पण दिसते कुठेतरी गणेशवर। षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस चेंडू पायावर आदळलाय, जोरदार अपील जरूर झाली होती मात्र पंच सहमत नाहीयेत। लेग बायच्या स्वरूपात धाव येते। सहा धावा धावफलकार झाल्या आहेत। गणेशला मात्र काही ब्रेक थ्रू मिळवून द्यावे लागतील आपल्या संघासाठी। काही विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर धावा देखील रोखाव्या लागतील। तर त्या उलट लोहपे बी संघाचा विचार केला तर चांगली फटकेबाजी करावी लागेल। 37 धावांचं लक्ष आहे। यावेळेस फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील। चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, हा चौकार। सर एक फटका आपण पाहिला, चौकार आलाय लोप बी संघासाठी। चार ने धावफलक 10 वर पोहोचला आहे, चांगली सुरुवात म्हणावी लागेल। षटकातील पुढील चेंडू, या वलेस देखील अप्रतिम फटका, इनफील्डच्या वरून हा फटका खेळून काढलाय। चेंडू निघून जाईल पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर, हा चौकार। धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक पॉझिटिव्ह सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत। यावेळेस देखील नक्कीच प्रयत्न जरूर केले जातात, त्या ठिकाणी दोन्ही संघांना प्रयत्न करावेच लागतील विजयासाठी, कारण नॉकआउट स्पर्धा आहे, तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे या ठिकाणावरनं। तर धावफलक पुढे सरकले, धावा धावफलकावर झाल्या आहेत 15। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, इनफील्डच्या आतमध्ये चेंडू आहे, जोपर्यंत अडवला जाईल सिंगल कम्प्लीट होते। षटक समाप्तीचा इशारा, तर पहिल्या षटकाची समाप्ती, गणेश या गोलंदाजाने षटक हाताळलं आणि गणेश या गोलंदाजाचा जो जर्सी नंबर आहे 16, तेवढ्याच धावा त्याने खर्च केल्यात। आपण पाहतोय सचिन 11 भिनार आयोजित, सचिन स्मृती चषक 20-21 या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच चांगलं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळतंय। खास करून 3 स्टँड या ठिकाणी आपण पाहतोय, कैलाशवाशी सचिन महादेव घाटाल स्टँड, त्याचबरोबर कैलाशवाशी कालूराम बालू घाटाल स्टँड, कैलाशवाशी अशोक शांताराम भोईर स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय।
ज्या ठिकाणावरनं बसून प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेत आहेत, तर उपस्थित सर्व प्रेक्षक खेळाडू मान्यवर सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। दुपारचं 17 नक्कीच पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेने। 16 धावा धावपळकावर आहेत, षटक क्रमांक दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय हरेश। पाहूया हरेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणावर ना मोरिया स्पोर्ट जिपिन मांगाटणे संघाला कमबॅकची आवश्यकता आहे आणि ते कमबॅक करण्यासाठी तुम्हाला काही विकेट्स घ्यावे लागतील, रन्स देखील रोखावे लागतील। षटकातील पहिला बॉल गोलंदाज बोलतोय हरेश, पहिलाच बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू पुल केलाय सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल चेंडू सीमा रेषे बाहेर गोल षटकार। DJ Alpesh अतिशय सुरेख सुरुवात, त्यानंतर चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आई गावदेव लोपे बी संघाच्या माध्यमातून या बॉलर्स देखील प्रहार झालाय, गॅप शोधली आहे चेंडू गॅप मधून वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार। भरपूर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, वारंवार बिगेट साठी जातात फलंदाज, या वेळेस देखील बिगेट पाहायला मिळतोय अजून एक षटकार। सिंगल कंप्लीट होते या ठिकाणी धावफलक नक्कीच, त्या दरम्यान आपण पाहतोय की ओव्हर थ्रो झालाय, तर ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी मात्र दोन धावा मिळत आहेत, धावफलक दोन ने पुढे सरकेल। 34-34 धावा धावफलकावर झाल्या आहेत, आता मात्र फक्त आणि फक्त तीन धावांची आवश्यकता आहे। षटकातील पुढील चेंडू गोलंदाज बोलतोय, या वले सा फटका खेळून काढला यस विजयी फटका आणि अशा बरोबरीने आपण पाहतोय आई गावदेवी लोप बी संघ विजयी होतोय। अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, हार्ड लक टॉप लक स्पोर्ट जेपी मांगाटणे। यस, तर 13 चेंडू राखून हा सामना विजयी झाला या ठिकाणी लोअपे बी संघ। मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याच्या बॅट मधून आपल्याला 8 चेंडूवर 28 धावांचं योगदान पाहायला मिळालं, नाव आहे हनुमान। तर चला हनुमान आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे। आई गावदेवी दुधनी संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क साधा, यस वेलकम प्रवीण केने बाला केने, आपला हार्दिक स्वागत आहे। त्या दरम्यान आपण वळूया व्यासपीठावर, भरतजी गाडल यांच्या शुभ हस्ते हनुमान यास सन्मानित केलं जात आहे, मॅन ऑफ द मॅच दिली जाते
आठ चेंडू 28 धावा आपल्या संघाला दिल्या आणि त्याच्या जोरावर विजयी झालाय लोपे बी संघ. वेल प्लेड हनुमान, पुढील मॅच साठी तुला शुभेच्छा असतील. आता मात्र आपण वळूया पुढील सामन्याकडे. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल दादू स्पोर्ट्स.